नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन चवीची साधी सोपी थाळी आज आपण बनवणार आहोत रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन किंवा मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा अशी थाळी नक्की करून पहा जी बनवायला तर सोपी आहेच पण त्याचबरोबर खायलासुद्धा अतिशय उत्तम आहे आजच्या थाळीमध्ये आपण झणझणीत मिरचीचा ठेचा त्याचबरोबर वांग्याचं भरीत कढी आणि विटलं आणि त्याचबरोबर मस्त टम्म फुगलेली अशी ज्वारीची भाकरी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत इथं आपली मस्त अशी अस्सल गावरान चवीची थाळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे ती कशी बनवायची चला तर मग सुरू करूया सर्वात पहिले आपण मिरचीचा ठेचा बनवतो आहे त्यासाठी इथं मी मिरच्या तव्यामध्ये भाजायला ठेवलेल्या आहेत त्या दोन ते तीन मिनटं आपण नुसत्या भाजून घ्यायच्या आणि मग त्यानंतर यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि तीन ते चार लसूण पाकळ्या टाकून घेऊया आणि मग यामध्ये एक अर्धा चमचा जिरो टाकायचा आहे आपल्याला आणि एक चमचा तेल टाकायचं आहे आणि मग तेलावर हे सर्व जिन्नस जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं आपण हे आप तेलावर परतून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तेलावर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून असंच हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि हे थंड झाल्यावर आपण ह्याचं झाकण काढलेलं आहे आणि आता हे ग्लास किंवा पेल्याच्या सहाय्यानं आपल्याला हा ठेचा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे तुम्ही हे मिक्सरलासुद्धा छान असं बारीक करू शकता पण असं ठेचल्यामुळे याची चवसुद्धा छान लागते त्याच्यामुळं ला आता हा आपण ठेचा जो आहे तो तव्यामध्येच तयार करून घेतलेला आहे आता इथं मस्त असं आपला झणझणीत मिरचीचा ठेचा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे हे पहा आता हा ठेचा जो है, तो तो है, तो है, है, आहे तो काढून आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण बनवतो आहे कढी बनवतो आहे त्यासाठी इथं मी तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे चांगलं तळू द्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा हळद पावडर टाकूया आणि त्यानंतर आपण जे ताक आहे ते ताक यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि दोन मिनटं फक्त आपण हे गॅसवर आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे आपल्याला याला उकळ उकळी उकळून नाही घ्यायचं आहे हे आता आपली ही कढी जी आहे ती तयार आहे आता आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता इथं मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पिठलं बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी त्यामध्ये एक तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये एक अर्धा चमचा मोहरी त्याचबरोबर जिरं जिरं चांगल्यावर तेलावर फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर एक छोटा चमचा इथं मी लसूण ठेचून टाकलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी तो चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर चिमूडवर हिंग कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्यानंतर जो आपण मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो एक चमचा ठेचा जो आहे तो यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर आणि आता हे सर्व जिन्न चांगले तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आता आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आता इथं मी बेसनपीठ जे आहे पिट, ते पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या पिठ पिठलं बनवतोय त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आता इथं पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आणि आप आपलं हे जे बेसनाचं पाणी आपण केलेलं आहे ते घालायचं एक हाताने ओतायचं आणि एक हाताने याला उलठण्याने आपल्याला परतत राहायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता हे आपल्याला चांगलं ओ पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे ताड झाकून एक तीन ते चार मिनटं आपण हे पिठलं चांगलं शिजवून घेणार आहोत पाच मिनटानं हे झाकण काढायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे हे पहा मस्त असं आपलं हे पिठलं जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता मस्त अजिबात याच्या गुठळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत एकसारखं असं आपलं पिठलं तयार आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण बनवतो आहे वांग्याचं भरीत त्यासाठी इथं त्यास मी वांगे गॅसवर भाजायला ठेवलेली आहेत आपण दोन वांग्याचं भरीत बनवतो आहे त्यासाठी इथे दोन वांगी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत चांगली उलटपालट करून आपण ही वांगी जी आहे ती चांगली इथं भाजून घेतलेली आहेत आता आपण ही थंड करून घ्यायची आहेत आणि नंतर मग आपल्याला याच्यावरचा जो भाजलेला काळा सालफट आहे ते आपण आता इथं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर जो देटाचा भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि देट कापून घेतल्यानंतर ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे चमच्याच्या किंवा सुरूच्या सहाय्याने याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे आणि यामध्ये मग बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर ठेचलेलं लसूण आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट इथं तुम्ही बारीक चिरून घेतलेला कच्चा कांदासुद्धा टाकू शकता चवीपुरतं मीठ त्याचबरोबर एक अर्धा चमचा हळद पावडर टाकूया आणि त्यानंतर यामध्ये चिमूडभर लाल तिखट टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे कोमट तेल घेतलेलं आहे मी इथं तेलामुळं तेल शेवटी टाकल्यामुळं ह्याला जे भरीत आहे त्याला छान अशी चव येते आता आपलं हे तयार झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण ज्वारीची भाकरी जी आहे ती भाकरी जी आहे ती आपण बनवून घेतो आहे पीठ तुम्ही भाकरी बनवताना जेवढं चुराल तेवढी तुमची भाकरी जी आहे ती मस्त छान अशी होणार आहे आता ही तयार भाकरी जी आहे ती आपण आता तव्यामध्ये टाकून छान अशी खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे त्या अगोदर पाणी लावूया आणि मस्त गरमागरम टम्म अशी फुगलेली आपली ही भाकरी जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि आता भाकरी सर्व थाळी जी आहे ती आपण बनवून घेतलेली आहे मस्त असं वांग्याचं भरीत कडी पिठलं त्याचबरोबर झणझणीत असा मिरचीचा ठेचा लोणचं कांदा आणि गरमागरम अशी खरपूस भाजलेली च्वारीची भाकरी आपली बनवून तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार